जोगेश्वरी बँजो जो आहे खूप मोठी पार्टी आहे, तर यांचं स्वागत आहे माझ्या समनापूर गावामध्ये। ते आलेले काही वाजवण्यासाठी, तुमचा म्हणजे बँजो वाजवण्यासाठीच आलेले आहे। साहिल अँड रोहित यांचा बँजो ग्रुप आहे आणि यांच्या बँजो ग्रुपला माझ्या खूप खूप शुभेच्छा। भाऊंनो, आम्ही आता निघालोय पुण्याला शिर्डीवरून आणि बघू आता रस्त्यात नाश्ता करायला थांबू संगमनेरला नसीब वडापाव सेंटरला अन्सारच्या तुम्ही खाता की नेता एखादी पिता जातो त्यांच्याकडे। तर निघालोय आम्ही आणि गणपती बाप्पा जोगेश्वरी माते की सद्गुरु साईनाथ महाराज की भेटूया। आम्ही पोहोचलोय अन्सारच्या वडापावच्या इकडे, सामनापूरचा प्रसिद्ध वडापाव नसीच वडापाव सेंटर। चला जाऊया वडापाव खायला, चला आपण जाऊया शॉपच्या इकडे। वाजलेच 10:30 तरी गर्दी बघा। आमचा बॅडला काय वाटतं, चाचाच नाहीयेत हा स्मेल एवढा पॉवर येतोय, क्या बात आहे। हे दुकान चाचा भाऊ, आम्हाला चाचा भेटले नाही शॉपवर, तर आम्ही चाचांना भेटायला घरी चाललोय। तिकडे रोहित घेतोय वडापाव पार्सल, पार्सल घेऊन आम्ही गाडीत खाऊ जातो। आता आम्ही वडापाव खाण्यापेक्षा चाचांना भेटायला जास्त एक्साइट आहे, भेटतो त्यांना जाऊन त्यांच्या घरी। चला भेटूया। आम्ही आलो चाचांकडे, चाचा भेटलेत। नमस्ते चाचा, काय बोलाल दोन शब्द काय? तर तुमचा बँजो कोणता म्हटले? जोगेश्वरी जोगेश्वरी बँजो जो आहे तो म्हणजे खूप मोठी त्यांची पार्टी वाटती यांना बघून। हा खूप मोठी पार्टी आहे, तर यांचं स्वागत आहे माझ्या समनापूर गावामध्ये। ते आलेले काही वाजवण्यासाठी, तुमचा म्हणजे बँजो वाजवण्यासाठीच आलेले। पण एवढी एवढी मोठी पब्लिक बघून मी असं, मला असं वाटतं त्यांचा बँजो खूप मोठा असावा। प्रेम आहे लोकांचं। हा लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर। काय नाव सर तुमचं? नंदकिशोर। नंदकिशोर बँजो पार्टी तुमची आहे? अच्छा, काय नाव त्यांचं? साहिल। साहिल भाऊ आणि रोहित। रोहित भाऊ यांची बँजो पार्टी आणि त्यांचे सर्व मित्र परिवारातले किंवा त्यांचे कार्यकर्ते हे तर सर्व इथे बरेच 5-25 आहे। कोणचं नाव घ्यावं असं वाटतं? हे बंधू आहे काय नाही कोणचं? विनायक। विनायक भाऊ हे आहेत। प्रथमेश। प्रथमेश बंधू आहे। मनोज सर भी आलेले आहे। अक्षय भाऊ किती आपटा मोठा। अंकित मोजम। मोजम अजून बोला। अक्षय भाऊ पण आहेत, यांचं बी स्वागत आहे। भास का मालक राहिले याच्या? मालक कोण आहे? काय ना? साहिल आणि रोहित। साहिल अँड रोहित यांचा बँजो ग्रुप आहे आणि यांच्या बँजो ग्रुपला माझ्या खूप खूप शुभेच्छा। चला चाचांना मी भेटलो, तुम्ही बघितलात एकदम भारी व्यक्तिमत्व आहे, एकदम डाऊन टू अर्थ आहेत, खूप वेळ बोलत पण होते आमच्याशी। मग जाता जाता म्हटलं चाचांना चाचा एक व्हिडिओ करूया, तर घरीच होते आणि बाहेर आले आम्हाला भेटायला। खास
भेटलो आणि आता मी चाललोय बसमध्ये चाचांचा वडापाव खायला. वडापाव खातो. रील्स खूप बघितलेल्या, तुम्ही पण बघितल्याच असतील त्यांच्या. ॲक्च्युली त्यांना आपला बँजोबद्दल नाही माहिती, लवकरच त्यांना पण कळेल पर्सनली जोगेश्वरी बीट्सबद्दल. सो त्यांनी प्रेम दिलं, खूप खूप धन्यवाद त्यांचे. आणि तुम्ही बघताच आहात, तुमचं पण प्रेम मिळतं त्यासाठी धन्यवाद. जाऊया बसमध्ये, चला. चला महाप्रचंड वेगाने बसा. आम्ही गाडीत नेता आणि एखादी पिता. चला वडापाव, पंसल चाचाचा वडापाव बाहेर काढ. स्मेलनेच माझा असा भूक लागली, आता जोरात खाऊन घेतो. थांबा, बघा मस्त पद्धतशीर वडे काढलेत आम्ही बाहेर पिशवीतून. थांब थांब, पाव पडेल आणि खाऊन घेतो. मच 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 लेटर. भाऊंना आता आम्ही उतरलोय मुळशीला जेवायला. आज जे काम आहे दादांची, आम्ही हळद वाजवली मे महिन्यात. आणि आता गणपतीबाप्पाचं विसर्जन वाजवायला आलेलो. तुम्हाला सकाळी बोललो नवव्या दिवशीचं विसर्जन आहे, तर आज विसर्जन वाजवणार आहे. जेवतो आणि भेटतो तुम्हाला. कसं विश्वास? टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग मिळते नेक्स्ट एपिसोडमध्ये. आम्ही जेवण आता गाडीत बसलो आहे आणि पिंपरी चिंचवडला चाललो, जिथे आपलं काम आहे. तुम्हाला डायरेक्ट स्पॉटवरच भेटतो. तू लाडवे पडलेत सर जेवणचं पोहोचलोय. आणि ही आपली ट्रॉली आजची. पण वर जाऊया, चला. ही बघा, ही ट्रॉली आहे आणि गणपती बाप्पा इकडे आहेत. अक्षय आरामात इन्स्ट्रुमेंट खोलतोय तो गाडीवरून, आणि मग इन्स्ट्रुमेंट खाली घेऊन इकडे सेटअप करून घेऊ. आपली बस आली आणि आपल्या केस जात आहेत आरामात. पाऊस पडतोय बघा, त्यामुळे अशी सगळी सेटिंग करावी लागते. जुगाड ऍडजस्टमेंट.
झालं आपलं पॅकअप 10 वाजले आणि पॅकअप डन. पोलीस आले, बंद केलं त्यांनी. आपलं ऑलमोस्ट इन्स्ट्रुमेंट पॅकअप झालं आहे. आपली गाडी आली की मग गाडीतला केस घेऊ आणि मग इन्स्ट्रुमेंट टाकू. गणपती बाप्पाचं पण विसर्जन होईल आणि मग आम्ही पण निघू मुंबईला. उद्या पण आपला कॉल आहे दादर नायगावला. तर पॅकअप वगैरे करून आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला. गणपती बाप्पा जोगेश्वरी माते की. चला मुंबईत भेटू. Early the next morning. Good morning. तर आत्ता वाजलेत 5 आणि आम्ही जस्ट पोचलोय मुंबईमध्ये. तिकडे आपली गाडी अनलोड होते आणि दुपारी पुन्हा आपल्या विसर्जनला, शेवटच्या दिवशीच्या विसर्जनला, अनंत चतुर्दशी आज. तर बाप्पा चाललेत, तर साऊंड आहे संध्याकाळी ट्रॉलीवर. तर विसर्जनला आम्हाला पोचायचं 12 वाजता. आता हे सगळं करून घरी जाऊन आराम करून आम्ही विसर्जनला जाणार आहोत. तुम्हाला आता बस जवळ नेतो. चला सगळे झोपेत आहेत. सगळे तर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे धन्यवाद. खरंच व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल अजून तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जाऊन फॉलो करा. आणि तुमच्या प्रेमासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.